नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज, मी विजय खवसे। महाराष्ट्राचा रणसंग्राम सुरू झालेला आहे आणि अशातच आम्ही आता पोहोचलेलो आहो अचलपूर मतदारसंघामध्ये। आणि अचलपूर मतदारसंघामध्ये मधून जो यावर्षी जो आहे विधानसभेची पायरी कोण चढणार आहे याचाच कानोसा आम्ही शहरामध्ये घुमण करणार आहोत। तर आम्ही आता आमच्या बुलेटची सफारी करणार आहो आणि अचलपूर शहरामध्ये फिरणार आहो। आणि अचलपूर शहराचे जे मतदार आहे नेमकं कौल कुणाकडे दाखवतात तेच जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे। तर मित्रांनो, तर नक्कीच आपण अचलपूर शहराकडे जाऊया आणि अचलपूर शहरातल्या नागरिकांचं काय मत आहे आणि यावर्षी अचलपूर शहरातले नागरिक कोणाला निवडून देते हेच विचारण्यासाठी आम्ही अचलपूर शहराच्या सफारीकरता बुलेटनी आम्ही निघालेलो आहो। मतदारसंघातील परतवाडा या शहरामध्ये गुजरी बाजारमध्ये आहो आणि गुजरी बाजार आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात इथे फल फ्रूटचे दुकानं लागलेली आहे या साईडनं आणि हे मार्केट आहे या साईडनं सुद्धा मोठ्या प्रमाणात मार्केट लागलेलं आहे। आणि अचलपूर मतदारसंघामध्ये जे आहे हे परतवाडा शहर येते आणि अचलपूर परतवाडा असे दोन जुळवा शहर म्हणून या शहराची ओळखसुद्धा आहे। पण नेमकं आता 20 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे, त्या निवडणुकीमध्ये अचलपूर शहरामधून विधानसभेची कोण पायरी चढणार याचाच कानोसा आम्ही आता घेणार आहोत। आमच्यासोबत काही स्थानिक लोकसुद्धा आहे। भाऊ, काय सांगणार आता अचलपूर मतदारसंघाची निवडणूक जी आहे विधानसभेची 20 नोव्हेंबरला होणार आहे, कोणाचा या ठिकाणी माहोल दिसते? माहोल अभी बोलिए बोलिए हिंदी में बोलिए चलेगा। बच्चू भाऊ, बच्चू भाऊ का, बच्चू भाऊ तीन बार हो गए ना बच्चू भाऊ, और भी माहौल बच्चू भाऊ का माहौल है जे अपना भिड़ू। हाँ, अपना भिड़ू बच्चू भाऊ, अपना बच्चू गढ़ू, बच्चू भाऊ अपना भिड़ू बच्चू भाऊ बच्चू गढ़ू। क्यों बच्चू भाऊ, क्यों इतने बार अभी बच्चू भाऊ आ गए है और फिर भी बच्चू भाऊ कार्यकर्ता है? बच्चू भाऊ काम करते बहुत अच्छा अच्छा अच्छे, विकास करते, विकास करते शहर का विकास करते, लड़वैया नेता भी है, लड़वैया नेता लड़ाई एक नंबर नेता है वो बच्चू गढ़ू, हो जाएंगे चुनके। महाविकास आघाड़ी भी है? अरे कोई नहीं, बच्चू भाऊ गुजरी जो बसी है ये बच्चू भाऊ के वजह से बैठी है, ये पूरा जो गुजरी बची है। हाँ जी, हम हमेशा उनके साथ है शुरू से, ऐसे कितने फ्रूट वाले हैं? टोटल फ्रूट वाले जितने भी है 100-150-200 सब फ्रूट वाले उनके बच्चों भाव की तरफ से जितने भी है। परत वाला शहर की है कि अचलपुर में भी है? अचलपुर में परत वाले में पूरे अमरावती जिले के जितने जितने पूरे सब बच्चू भाऊ की तरफ से, हम फ्रूट वाले जितने भी है सब्जी भाजी वाले और बच्चू भाऊ की तरफ से, फ्रूट वाले भी बच्चू भाऊ की तरफ से है, अचलपुर शहर में बच्चू भाऊ लगातार तीन बार यहाँ पर 3-4 बार MLA हो चुके हैं, क्या विकास का कैसा हुआ अचलपुर मतदार संघ का? वो तो पब्लिक को सबको दिख रहा है, इसलिए खोजो पब्लिक करके भाऊ को चला रहा सब, भाऊ सबको पसंद है बच्चू भाऊ बोले तो। ये महायुति सरकार ने ये लाडली बहन की योजना लाई है उसका कुछ असर गिरेगा इस अचलपुर मतदार संघ में? नहीं नहीं पढ़ो, नहीं बच्चों भाव घर में भी मिले होंगे पैसे लाडली भाई, मिले जैसा तो मुश्किल दिख रहा काम। जाओ चाची सुनेंगी आपके मन के, अब देखो क्या होता है, जाके बटन फिर लड़के भाई को। वैसा तो विकास अच्छा हो रहा है बच्चों भाव के राज में, जो बोलो वो कर रहे हैं, आ जाते बुलाओ तो अच्छा, कोई दिक्कत नहीं, बच्चू भाऊ हर गरीबों के काम में आते बच्चू भाऊ, ये बार भी बच्चू भाऊ आएंगे, बच्चू भाऊ के साथ देंगे सब, बच्चू भाऊ गिरने। अचलपुर शहर का जो खास करके मैं पूछूंगा मुस्लिम मतदाता जो है वो किसकी ओर रहेगा, मतलब टोटल मुस्लिम मतदाता? बच्चू भाऊ की तरफ, बच्चू भाऊ 70% तो बच्चू भाऊ की तरफ है, बच्चू भाऊ काम करते काम होता उनसे शहर का विकास में भले ही। महाविकास आघाड़ी के तरफ में कुछ मुस्लिम मतदाता? कुछ भी नहीं 30% रहेगा, 70% तो बच्चू भाऊ की तरफ है गारंटी है, वजह से लेडीज जाएंगे जैसा, ऐसा जाने का संभव आपको लगता है? जाएंगे, यही तो मेन बात, लेडीज जाएंगे। वो बोले चाची आपके मन का सुनेंगे नहीं, गद्दारी नहीं करेंगे, जाएंगे बोले, गद्दारी नहीं करेंगे, लाडली बहन गद्दारी नहीं करेंगे, वो लोग जाएंगे। तो आप लोग तो बताएंगे ना फिर घर में कि भाई ना, वैसा अभी टाइम है, अब देखो टाइम है, अभी बात पलट भी सकती है, बात पलट सकती है, निश्चित रूप से बात पलट सकती है ऐसा कहना जो है यहाँ पर जो है परतवाड़ा के जो गुजरी जो यहाँ के जो फल फ्रूट के व्यवसायी जो है पूरा बच्चू कड़ू का ही नाम ले रहा है
और हम जाने बाबा जी तू कहाँ से? मी भूगाव से। अरे भूगाव से आएगा तुम्हें? मी थुगाव से आहे ना। हाँ मी भूगाव भूगाव मी थुगाव से आहे। हाँ तो बच्चू कोळो माणूस आहे भूगाव चा। तुम्ही पण बच्चूस कोळो? हाँ बच्चू कोळो म्हणजे परेट मध्ये मी जे चौकीदार आहे ते आले होते मुले कुसुन रेल माहिती आहे दोन के पाले दिल दोन वर्ष झालाय मला काही विशेष असा कार्यक्रम पूरा झालाय त्याचा। महाविकास आघाडी आहे महायुती आहे लाडल्या बहिणीचे पैसे दिले शेतकऱ्याला वीज माफ केलं लाडल्या बहिणी पैसे आले असा काही विषय नाही आहे। पाच सहा सहा हजार आले भुगावले असतो परेट मध्ये असतो दोन के बाली होते त्याला नमस्कार केलाय त्यांना हाते जोडले असं बच्चू भाऊ ना बच्चू भाऊ ना पुसून का मग बच्चू भाऊ झाले दोन के बाली होते परेट ग्राउंड मध्ये चौकीदार दीड वर्ष झाले आहे मध्ये इथं पुसून घेजा त्याला माहिती करून घेजा त्याचा फोटो पण आहे असाच काही कट्टर दिसता बा बच्चू बच्चू भाऊची माणसं म्हणजे बम कट्टर इथं असतो ना आपल्या परेट मध्ये असतो ना दीड वर्ष झालाय मला भाऊच्या परिचाराला फिरंग काम तुम्ही हा तर ते म्हणजे ना येऊ शकतो कारण परेट मध्ये मी ग्राउंड मध्ये आहे बरं त्याच्या मध्ये जाऊ शकत नाही। तुम्ही शेतकरी आहे का मजूर आहे? शेतकरी किंवा मजूर। अच्छा बरं हा बाकीचा काही विषय नाही आहे। शेतीमालाला भाव भेटते का? शेतीमालाला भेटते आणि मला परेट मध्ये जो आहे तो मला बरोबर टाइमवर पैसे भेटतात ना त्या दिवशी मला म्हणत होते का टाइमवर पैसे भेटते काय पैसे भेटते का मला बराबर क्लिअर भेटते काही विषय नाही आहे दोन के बाल्या दोन्ही के हात जोडला आहे त्यांना माहिती करून पाहिजा 20 तारखेला तुम्ही पक्के बच्चू भाऊचं बटन दाबणार? हा तो बच्चू कुळ माझ्या पोरगा आहे तसं काही नाही बच्चू कुळ माझ्या मुका पोरगा आहे त्याने पगार चालू केला आहे आणि जो थरूसर लावून दिला त्याने पोरगा लावून दिला आहे आशेगाव पेशी दिला आहे पंजाबराव ते दिलेला आहे काही विषय नाही आहे। हा बाकी नक्कीच नक्कीच बिलकुल 100% बच्चू भाऊच्या माणसं मी आहे बरोबर 100% आहे 100% सांगतो मी थुगावतो तुम्ही हा मी भुगाव नक्कीच नक्की हे बच्ची भाऊ बच्ची भाऊ हात जोडले आहोत कायचे मट्टा काले नाही तसे हात जोडले आहोत अच्छा हा पुसून घेता माहिती देईल तुम्हाला 500 रुपये दिले तर बच्ची भाऊ साठी प्रचार कराल ना तुम्ही? हा तर ठीक आहे असं काही नाही 100% थोडा हिंदी में पूछेंगे क्या आपका नाम क्या है? निर्मल विधानी। क्या करते हो? कटलरी दुकान है। कटलरी की दुकान है अभी जो है क्या विकास क्या हुआ अचलपुर मतदार संघ का ये 20 साल में? बहुत अच्छा मतदान हुआ है विकास बहुत। बेरोजगारी ज्यादा बढ़ी है? रोजगारी और मिल गई है। कैसे मिल गई यहाँ पर किसने दिलाई? बच्चू बड़ू ने बच्चू बहू ने दिलाई क्या? हाँ तो फिर 20 तारीख को अभी चुनाव है नवम्बर के अगले महीने में क्या इरादा है तुम्हारा? बच्चू बड़ू को बैठ निशानी को वोट देंगे हम। बैट निशानी अभी बैट निशानी भी मिली है बैट से उड़ाएंगे बैट मस्त सिक्सर मारेंगे 40-50 हजार वोटों से बच्चू कड़ू आने वाला है अभी 40-50 हजार वोटों से। पिछले बार में कितने मतों से आए? पिछले बार 9,500 वोटों से आए। अरे अभी तो बहुत ज्यादा आप बता रहे हैं। हाँ बहुत वोटों से आएंगे बहुत विकास वार्ड का बीजेपी ने भी अच्छा कैंडिडेट दिया ना ताइड़े करके उतारा है ना हम बच्चू कड़ू कोई भी रहे हम बच्चू कड़ू को देंगे बस निश्चित रूप से कोई भी रहे हम बच्चू बोलू करो के पीछे रहेंगे ऐसा ही कहना यहाँ के जो है निवासी है तुमचे आणखी बोलायची इच्छा आहे तुमची? इच्छा म्हणजे गोगाव मंदिर आहे बोला चाहता तुम्ही सांगा 100 लोक होते आता 2 लग्न लागू शकते महादेवाच्या मंदिरात बरं भुगावच्या आताही लग्न लागतं 13 वेगवेगळ्या तिथंच होते ते तिथे त्याच्या हातचं उद्घाटन झालंय भुगावचं त्याच्या दिले माहिती पुसून पाहिजा हो येऊन गेले आहे ते हो तुम्ही लयत कट्टर दिसता बा बच्चू भाऊचे सर्व महिला तुळे एवढं मोठे महायुतीनं पैसे टाकले खात्यात तुमच्या घरच्या बाईच्या बडबड खटाखट मग ते टाकले पण भांडणं लावून दिले ना कोणाचे भांडणं लावले? हा तर 2 बायका असलेले एक माणूस असला तर त्या बहिणी कोणाकोणाला पैसे द्या तर दोघीले भेटून पैसे? हा दोघीले तर माणसं माणूस ती एक आहे ना माणूस एक काय माणूस तुमच्या मनानं ऐकण का बाई आता? हा नाही ऐकत म्हणजे बाई कुणाकडे जाणार आहे मग माणसाकडे? नाही माणसाकडे नाही ना बच्चूकडे असं पैसे महायुती देऊ राहिली? हा देऊन राहिली पण मला की एवढं माहिती नाही बा म्हणजे फळाणी माणूस हा तेच म्हणून झालं म्हणजे लाडकी बहीण इकडेच येईन का बच्चू भाऊ इकडं? ते आता ते तेले म्हणून बाईले मालूम आपल्या टोळी मालूम आहे तुमच्या इकडली जी बाई आहे तुमच्या मनानं ऐकन का? हा तर नाही ऐकत ते नाही ऐकत आता आहे ना काऊन नाही ऐकत? हा तर तिने पैसे भेटले कोण दिले पैसे? ते मला माहिती नाही बाई ऐकणार नाही फक्त माणसांना सुद्धा इथं भरोसा नाही आहे काही म्हणजे लाडल्या बहिणीची जी योजना महायुतीनं सरकारनं आणलेली आहे ते पैसे दिल्यामुळे ते बाई ऐकणार किंवा नाही ऐकणार या मात्र कोड्यातच आहे। आणखीनही आम्ही तुम्हाला हे मार्केट दाखवतो आहे हे या मार्केटमध्ये थोडं काही लोकांना आपण विचारणा करूया म्हणजे नक्कीच हे जे पूर्ण मार्केट जे आहे सब्जी मार्केट आहे हे बघू शकता या ये चाचा को पूछेंगे थोडा
चाचा नमस्ते, कैसे क्या हो? बढ़िया एकदम। अच्छा क्या बोलते हैं केले का धंधा? अच्छा चल रहा। अच्छा चल रहा। हाँ जी। आओ क्या अभी केले के? केले अभी 40 रुपए दर्जन बिक रहा। 40 रुपए। मार्केट से कितना मिलता? मार्केट से मिलता हमारे को 35 रुपए। किसान बोल रहे भाव ही नहीं मिलता बोलते केले को। 1600 रुपए क्विंटल है। वो तुम लोगों को है, किसानों को नहीं मिलता बोलते? वो पता नहीं, उधर का नहीं आइडिया। हम चिल्लर भी अभी पूरा माल बिक जाता कि सड़ जाता? नहीं नहीं बिक जाता, पूरा बिक जाता। अभी 20 नवंबर को चुनाव है अचलपुर मतदार संघ से, जो माहौल किसका है यहाँ पर? अब तो माहौल कुछ भी रहा, मैं तो बच्चू गाड़ू को दूंगा भाई। तो यार सब बच्चू बच्चू गाड़ू गुड़ बोल रहे साहब। नहीं उन्होंने यहाँ पे बच्चू गाड़ू, अरे उनकी मेहरबानी है जो हम कुछ में बैठे है। क्या बात है। हाँ जी हमारी बच्चू कड़ू एक विशेष काम आहे, कारण ते सर्वसामान्य नागरिकांसाठी झटतात म्हणून नागरिक सुद्धा त्यांचं नाव घेतात। साहजिकच आहे। आणखी आम्ही तुम्हाला त्या थोडं भाजीवाले दादांसोबतही भेटून देतो आणि त्यांच्यासोबत सुद्धा भेटतो। आजीबाई आई एक ते आजाबाई आजीबाई सोबत आपण बोलण्याचा प्रयत्न करू। झाडू आली आजीबाई आहे, झाडू विकत आहे, झाडू विकत आहे। वाह वाह, काय आजी काय वा, काय नाव आहे? माझं नाव लीलाबाई कलाने। कलाने बाई झाडू विकत? झाडू दाखवा, हे झाडू दाखवा आजीचे। हे बघा केवढ्याचं आजी हे झाडू? हे घर झाडते ना? हे घर झाडते, हे आहे 50 चा। एक 50 चा? हो बा। अरे महाग आहे। तिकून आम्ही हे रेडीमेड घेतो बाबा, तिकून सनी इंदूर वरून येते। हे 1500 पडा, 3500 मध्ये येते। आम्ही मग इतो बाबा 50 चा। पोट भरते ना? पोट भरते बाबा। आता होते तो सरकारने लाडल्या बहिणीचे पैसे नाही दिले का तुला? नाही मला ते अनुदानचे आहे ना बाबा 1500 रुपये। अरे मग बरं, मला ते नाही, दोन दोन सुनीले गिनीले भेटत असेल? हो त्या सुनीले पोरीले भेटते बाबा, आहे ना। आता पुढच्या महिन्यात 20 नोव्हेंबरला निवडणूक आहे, माहिती आहे का? हो हो हो। कोण आहे उमेदवारी? इथं अजून आता माहिती नाही बाबा, मला काय म्हणता मी अंगठाशी आहे बाबा, कोणी सांगते तर ऐकते। बच्चू भाऊ आहे चांगला आहे बाबा, सरायचे काम करून राहिला बाबा। तुले सरकार आता 1500 रुपये जाईल म्हणायला देत, मग तो हाती आता बटन आहे, ते कोणाची बटन दाबशील? बटन मी आता कोणाची सांगतो का? जो अशीन त्याची दिन आता जो डायरेक्ट बुद्धी दिन। अचलपूर मध्ये कोणाचं नाव मोठं आहे जास्त? अचलपूर मध्ये मोदी बच्चू कडू। मोदी बच्चू कडू? हा तेच आहे बाबा। आता मग काय करता, आमचा अंदाजात होत आम्हाला तोच दिसून राहिला। मग सांगा आता सगळे काम करून राहिला, घरकुल देऊन राहिला, पैसे लाडल्या बहिणीला पैसे देऊन राहिला, आम्हाला आमचा बाप म्हणून बनला, पोरगा म्हणून बनला, आम्हाला 1500 रुपये महिना देऊन राहिला बाबा। मग आता काय करता तुम? अच्छा तू खुश दिसून राहिली मग मोदीवर? हो खुश तर आहोच बाबा मी, मोदीची पक्की दिसून राहिली मला। हो खुश आहोच मी, म्हणजे काहून की देऊन राहिला बाबा तो माव लेक राहिले झोपड्यात राहून राहिला, आता तर बिल्डिंग झाली। बच्चू कोणी धोका देशील का? नाही नाही नाही, त्या तोही आमची एवढी पूर घुसे घरात, आम्ही इकडे तिकडे राहो। त्याची आहे मग आम्ही त्यालेच देऊ ना बाबा, बच्चू कडून माय पोरगाव। अरे बापरे, पोराले तर मध्य आस लागल आता पोराच्या मात्र राहा लागते। आता राहिलेच किती दिवस माय ताई, राहिले थोडे दिवस गेले, लय दिवस राहिले थोडे दिवस, आला एखादा झटका तर चाललं जावं लागेल काय तू? नक्कीच आजी सुद्धा म्हणजे पोरगा आहे ते बच्चू कडू। या गुजरी बाजार मध्ये जे माहोल जो आहे, संपूर्ण माहोल जो आहे तो बच्चू कडूच्या साईड न जाताना आपल्याला दिसत आहे। या ना दादा इकडे या, म्हणजे ट्रॅफिक जाम नाही होणार आपलं? कसं आहे ट्रॅफिक जाम नाही? कुठला आहे तुम्ही? कुंभेगाव खेडा। अचलपूर मतदारसंघातच गाव आहे ना? मतदान आहे ना गावात? काय म्हणते तुमच्या पोझिशन? आता आमच्या गावांची पोझिशन अशी आहे की बा जो लाडक्या बहिणीचे जे पैसे वाटून राहिले तर आम्ही जसं त्याला देऊ जसं। अच्छा। आणि पुन्हा जास्त अधिक एक दिन ते लाडक्या बहिणीचं आहे जरासं, पण तिथे वानकडे होत की कोण होतं ते, त्याच्यानंतर बच्चू भाऊ आहे, बाकी दुसरं तिथं माहोल नाही आहे। लाडक्या बहिणीचं ते वानकडे आहेत? ताळे आहेत ते, कोणी आता तसे ते याचीपूरच्या तिथे बच्चू भाऊ। आता जसं ह्या परतवाड्याच्या हिशोबानं किंवा खेड्यापाड्याच्या हिशोबानं जो कमळ आहे तर त्या कमळ नाही येऊ शकत, कमळ नाही येऊ शकत म्हटलं या तालुक्यांनी। इथं कमळ नाही येणार? नाही येत कमळ, त्याच्यानी फक्त बच्चू भाऊ किंवा मग ते लाडके बहिणचं ते कोणते ताळे होत किंवा वानखडे होत, दोन मौलच्या आहे फक्त पैठ, बाकी काही नाही। ताळे भाजपचेच आहे ते। नक्कीच हे भाऊचं मत आहे।
नक्की प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकते, पण आम्ही जाणून घेतोय की मतदार जे आहे अचलपूर मतदारसंघामधले नेमकं त्यांचं मत काय आहे। जेव्हा कार्यकर्त्यांसोबत बोलतो तर प्रत्येक कार्यकर्ता आपापल्या पक्षाची भूमिका मांडत असते, पण सर्वसामान्य मतदार जो आहे तो आपल्या मनातली गोष्ट सांगते, म्हणजे नेमकं आम्हाला काय करायचं आहे ते सांगते, कारण पक्षाशी त्यांना काही घेणं देणं नाही आहे। ताई थोडं बोलाल ना तुम्ही, या ताई सोबत बोल। चला ठीक आहे, तर प्रत्येकाची एक वेगवेगळी भूमिका राहते, पण एकंदरीतच आम्ही गुजरी बाजारमध्ये म्हणजे अचलपूर मतदारसंघातल्या परतवाडा शहरामधील गुजरी बाजारमध्ये जेव्हा आम्ही फिरलो तर तेव्हा आम्हाला एकच नाव दिसून आलं, ते म्हणजे बच्चू कडू। तर नक्कीच 20 नोव्हेंबरला निवडणूक आहे आणि 20 नोव्हेंबरला तुम्ही मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावा आणि 23 नोव्हेंबरला जो आहे त्याचा निकाल होईल, म्हणजे तुमच्या एका मतातून हे महाराष्ट्र राज्याचं सरकार बनू शकते। म्हणून तुम्ही आपल्या मताला महत्त्व द्या, कुठलंही 20 नोव्हेंबरच्या दिवशी तुम्हाला कुठलंही महत्त्वाचं काम आलं तर ते काम करण्याआधी तुम्ही मतदानाचा हक्क बजावा, त्यानंतर तुम्ही मतदान करा। तर नक्कीच तुमच्या मतातून आता 23 नोव्हेंबरला कोणतं सरकार बनते हे सुद्धा बघण्यासारखं आहे, आणि अचलपूर मतदारसंघामधून लाडक्या बहिणीचा किती फरक पडतो किंवा मग बच्चू कडून केलेले कामं ह्या किती परिणाम दाखवतो आता हे तुम्हाला 23 नोव्हेंबरलाच माहीत पडेल। तोपर्यंत बघत रहा WBS न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद, नमस्कार।